आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुरुजी, 4-5 मुहूर्त काढून द्या, म्हणजे कसं घरातल्या सगळ्यांना विचारून मला ठरवता येईल कुठला मुहूर्त धरायचा ते. यशोधरेला पण विचारावं लागेल ना, तिच्याशीही बोलावं लागेल. बर, लिहूनच देतो. हो. आईसाहेब, आईसाहेब, कुठे हरवलात तुम्ही? नातवाचं लग्न आहे म्हणजे काळजी असणारच. अहो, तुम्ही यशोधरा सरनाईक यांच्या आई आहात, तुम्हाला कसली चिंता? हिचीच चिंता आहे खर तर. म्हणजे? खरं सांगू का गुरुजी, गेले काही दिवस माझं चित्त थाऱ्यावर नाहीये. मन चिंती ते वैरीनं चिंती तसं काहीस झालंय बघा माझ. अहो, पण सगळं छान असताना यशोधरेची काळजी वाटते हो मला. गेले काही दिवस घरात जे काही घडतंय ते बघता हे लग्न घर आहे, लग्नात काही विघ्न नको यायला ना. मी काय म्हणते गुरुजी, जरा यशोधरेची पत्रिका नजरेखालून घालता का? म्हणजे माझ समाधान होईल. हो बर. तशी पत्रिका उत्तम आहे, पण येणारा काळ यशोधरा मॅडमची परीक्षा घेणारा आहे. अरे देवा. अहो, त्यांना सावध राहायला सांगा, गुप्त शत्रूंचा धोका आहे. आमच्यावर मात करू शकेल असा शत्रू अजून जन्माला यायचा आहे गुरुजी. आमचं भविष्य आम्हीच ठरवतो. यशोधरा अग आई, काळजी करू नकोस. आमचं कुणीही कधीही वाईट करू शकणार नाहीये, कारण आमच्या पत्रिकेतले ग्रह तारे सुद्धा आम्हाला विचारल्याशिवाय जागा सोडत नाही. डू यू अंडरस्टँड? काय गुरुजी? आय एम शुअर यू अंडरस्टँड. आम्ही तुला काहीच करणार नाही. आम्ही फक्त ना तुझी आई, तुझे बाबा, तुझी बहीण यांना एक एक करून तुझ्या समोर संपवणार. बघ, आम्ही जे तुला सांगितलं ना ते सगळं जर तुला तुझ्या कुटुंबासोबत व्हावं असं वाटत नसेल तर ताबडतोब तुझ्या अख्ख्या कुटुंबाला घ्यायचं आणि हे शहर सोडून निघून जायचं. स्वप्नातही इथे परत येण्याचा विचार करायचा नाही. जागा तर आता मी तुला दाखवणार आहे, द यशोधरा सरनाईक. आधी तू आमच्या बातम्या तयार करायचीस ना, आता स्वतःची हेडलाईन झाल्यावर कसं वाटतंय बघ जरा. तुझी ही जी कुंडली आहे ना माझ्या हातात, त्यात तुझं उद्याचं भविष्य काय लिहिलंय माहितीये? यशोधरा सरनाईक,
उद्याचा तुमचा दिवस अत्यंत त्रासदायक जाणार आहे. सांगितलेलं काम झालंय? हो मॅडम. ग्रेट. सो ब्रेकिंग न्यूज इज रेडी. काय म्हणता तुम्ही ते? जस्ट वेट अँड वॉच द यशोधरा सरनाईक. तू गोळ्या घेतल्यास का? हो रे बाबा, आता चहा सांगितलंय आणायला तिला. आता साठी आलेल्या ताज्या वृत्तानुसार सुप्रसिद्ध उद्योजिका यशोधरा सरनाईक यांनी जमीन खरेदीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा समोर येत आहे. या संदर्भात पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. यशोधरा, हे सगळं काय आहे? अरे तू आम्हाला काय विचारतोयस? आम्हाला काय माहिती? हे काही बोलतायत घोटाळा आणि आम्ही रमेश. हे टीव्ही चॅनल वाले ना मामा वाटतंय की बोलतायत हे लोक? हे ब्रेकिंग न्यूज साठी ना हे टीव्ही वाले काही काही बोलतात. हो हो, पण तू शांत, तू कशाला पॅनिक होतेस एवढी? अरे पॅनिक नाही होणार तर दुसरं काय होणार अरविंद? तू मलाही माहिती नाही, खोटं बोलताय ते सगळे. मामा तुम्ही काळजी करू नका, मी आणि अक्षय हँडल करतो. हे टेलिकास्ट ताबडतोब थांबवायला होतो आम्ही, तुम्ही शांत व्हा प्लीज. शरद तुला माहितीये ना हे सगळं खोटं आहे, दिस इज फेक न्यूज, आम्ही असं करू शकत नाही. येस मामा, आम्हाला माहिती तुम्ही केलेलं नाहीये, प्लीज तुम्ही शांत व्हा. नथिंग डू, यांना सोडणार नाही आम्ही, यांना सोडणार नाही. आम्ही सू देम, आम्ही पोलीस कंप्लेंट करणार. येस, आय टॉक टू माय लॉयर. यशोधरा सरनाईक मॅडम यांच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आहे आमच्याकडे, आम्ही त्यांना अटक करायला आलो. काय बोलताय तुम्ही? प्लीज कोऑपरेट करा, आम्हाला कारवाई करावीच लागेल. आम्हाला अरेस्ट करणार तुम्ही? काय काय कंप्लेंट काय? मिसेस नाईक यांची ठाण्यातली जमीन तुम्ही जबरदस्तीने आणि खोटी कागदपत्र दाखवून बळकावली अशी कंप्लेंट आहे. व्हॉट नॉनसेन्स, खोटं आहे सगळं. सॉरी सर, पण आम्ही पुराव्याशिवाय कारवाई करत नाही. आम्ही असं काही केलं याचे पुरावे आहेत तुमच्याकडे? हो आहेत. खोटं आहे सगळं, खोटं आहे. यू गेट मी? हे सगळं खोटं आहे. कोणी कंप्लेंट केली आमची? मिस्टर देसाई. देसाई? मनोहर देसाई? श्रीकांत देसाई. कोण श्रीकांत देसाई? आय डोंट नो एनी वन. हे बघा, दिस इज ऑल रबिश. आम्ही असं काही केलेलं नाही आहे इन्स्पेक्टर. कुणीतरी माणूस तुमच्याकडे खोटे पुरावे सादर करतो आणि तुम्ही आम्हाला अरेस्ट करायला येता? मुळात आम्हाला कळतच नाही एखाद्या ऐऱ्या गेल्या माणसावर तुम्ही विश्वास कसा ठेवता? हाउ डेअर यू? आम्ही सगळी शहानिशा केल्यानंतर तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट काढलंय आणि ते घेऊन आलो इथे. वॉरंट? आमच्या नावाचा वॉरंट आहे. मॅडम प्लीज, आम्हाला आमची ड्युटी करू द्या. सर हे सगळं खोटं आहे. कोणीतरी मम्माना अडकवण्याचा प्रयत्न करतोय सर, ऐका, माझं खोटं आहे सगळं. खोटं काय खरं काय ते तुम्ही नका सांगू, कोर्ट सांगेल. मॅडम तुम्ही आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चला. नो नो नो, दिस इज ऑल रॉंग रमेश, आम्ही नाही येणार आहोत. यशोधरा मला खात्री वाटते हे सगळं जे आहे ना ते तुला कुणीतरी डिवचण्यासाठी करत आहे. हे बघ, कर्तृत्वावर जळणारी माणसं असतातच, जरा शांतपणे विचार करू बघ. गेल्या काही दिवसात काही महिन्यात तुझा कुणाशी वाद झाला होता का? कुणाशी दुश्मनी वगैरे? काय बोलतोयस? हे बघा, सरकारी कामात अडथळा आणू नका. तुम्हाला जे काय बोलायचं डिस्कस करायचं ते पोलीस स्टेशन मध्ये करा. चला. आम्हाला अरेस्ट करण्याची हिंमत करताय तुम्ही इन्स्पेक्टर? हे खूप महाग पडणार आहे तुम्हाला. लॉयरला फोन लाव, आम्हाला आत्ता बोलायचं. मामा मामा, आत्ता आपण कायद्याच्या आड यायला नको. यू जस्ट ट्रस्ट मी, मी ताबडतोब व्यवहारांना फोन करतो आणि मॅनेज करतो बिल. जस्ट ट्रस्ट मी? काय बोलतोस? आय वॉन्ट टू स्पीक टू हिम. हे बघा मॅडम, प्लीज कोऑपरेट करा. यू कॉल हिम नाउ एएसएपी. चला. येस,
येतोय आम्ही. कॉन्स्टेबल तू काळजी करू नको, सगळं नीट ओके, आम्ही आहोत ना. आणि तुला नाही वाटत आहे ह्या सगळ्यात खूप जास्त रिस्क आहे? कसली रिस्क? नाही म्हणजे हा सगळा प्लॅन आपला आहे, आपली खरी आयडेंटिटी जर यशोधराला कळली तर ती आपला काय करेल? काहीही करू शकते, पण एकदा मेलेल्याला पुन्हा मारू शकत नाही एवढं ना. आपण आता त्या जुन्या श्रीमंतीला घाबरणाऱ्या, थक्के पंजे न करणाऱ्या, गरीब बिचाऱ्या आराध्या आणि श्रावणी नाही राहिलो. कॉन्फिडन्स ठेवायचा आहे श्रावणी, डगमगायचं नाहीये. गॉट इट? हो ताई, बट स्टील आपल्याला खूप जास्त सावध राहायला लागणार आहे. डोंट वरी, ते तर आपण नेहमीच राहू. म्हणजे इथे बसल्या बसल्या त्या घरातला तमाशा एन्जॉय करणारस तू? येस, तमाशा करणारे आपणच आणि बघणारे सुद्धा आपणच. आता त्या यशोधराला कळेल लॉकअपची हवा किती फ्रेश असते ते. कॉन्स्टेबल. येस सर. त्या मॅडमला लॉकअप मध्ये टाका. काय म्हणाला? काय म्हणाला? आम्हाला लॉकअप मध्ये टाकणार तुम्ही? आम्हाला? हाऊ डेअर यू, हाऊ डेअर यू से दिस. आम्हाला आताच्या आता आमदारांशी बोलायचंय. आमचा फोन फोन येस. हॅलो. सॉरी मॅडम, आम्ही तुम्हाला फोन नाही देऊ शकत. काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण व्हायच्यात आज. कोण समजता तुम्ही आम्हाला? कोण समजता? इथे येणार क्रिमिनल ऐरीगिरी व्यक्ती समजता आम्हाला? आय एम यशोधरा सरनाईक, दी यशोधरा सरनाईक. सोडणार नाही मी. हे बघा मॅडम, सरकारी प्रॉपर्टीचं तुम्ही नुकसान करू शकत नाही. ऑन ड्युटी ऑफिसरशी अशा भाषेत बोलण्यात सुद्धा तुम्हाला गुन्हा दाखल होऊ शकतो. गुन्हा दाखल करणार आमच्या विरोधात गुन्हा दाखल करणार? या युनिफॉर्मचा माज दाखवू नका आम्हाला. युनिफॉर्मचा माज आहे आणि तो मरेपर्यंत राहणार. बुटीक मध्ये मॉल मध्ये ही वर्दी विकत मिळत नाही, कमवावी लागते. ओ शट अप इन्स्पेक्टर, शट अप. हे बघा मॅडम, तुम्ही आवाज खाली करा. हे तुमचं ऑफिस नाहीये, पोलीस स्टेशन आहे आणि इथे कायदा आमचा चालतो. कॉन्स्टेबल, यांना आतमध्ये टाका. चला चला. आत नाही लावायचा, आत नाही लावायचा. सोडणार नाही मॅडम, सोडणार नाही. चला मॅडम. ॲडव्होकेट व्यवहारे डिरेक्टली पोलीस स्टेशनला येत आहेत. मी मम्मांची बेल करून घेतो. तुम्ही कोणीही काळजी करू नका आजी. अजिबात काळजी करायची नाही. मी आहे ना, मी सगळं बघतो. गरज वाटली तर लगेच फोन कर मला. लगेच करतो, लगेच. डोंट वरी. श्रेयस थांब, मी पण येतो. चल चल लवकर. प्रभाते मनी राम चिंतीत जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा. काळजी मला समजू शकते आणि यशोधरेने यापूर्वी जी काही वाईट कर्म केली आहेत ना, त्याची फळं तिला भोगावीच लागणार आणि हे सत्य आहे. खरंय तुझं अरविंद, पण मी आई आहे रे. मुलीसाठी काळीच तुटत माझ. आई तुम्ही नका काळजी करू. अक्षय आणि श्रेयस गेलेत ना, यशोधरेला नक्की घेऊन येतील. मला ना एक वेगळाच प्रश्न पडलाय. काय? फाईल्स ज्या चोरीला गेल्या त्याचा या प्रकरणाशी काही संबंध तर नसेल ना? पण तसा काही संबंध आढळला तर? तर ते आमचे काका आहेत आणि त्यांनीच यशोधरा सरनाईकच्या विरोधात पोलीस केस फाईल केली आहे. पण आराध्या. डोंट वरी काका, जे पोलीस इन्स्पेक्टर आपल्याला मदत करणार आहेत त्यांना मी सगळं खरं खरं सांगितलंय. खर तर त्यांच्यासारखा इतका प्रामाणिक आणि कर्तव्यगार पोलीस इन्स्पेक्टर आपल्याला देवाने मदतीला पाठवलाय.
असं समजूया. आणि त्यांनी प्रॉमिस केलंय की ते आपल्याला मदत करणार आहेत. दॅट्स ग्रेट. मग पुढे हे बघा ऍडव्होकेट मिस्टर व्यवहार आहे. व्यवहार आहे. तुम्हाला वेगळी प्रोसिजर सांगायची गरज नाहीये. जोवर ही केस कोर्टात स्टँड घेत नाही तोवर यांना बेल मिळणार नाही. हे बघा मिस्टर सरनाईक, त्यांचं अगदी करेक्ट आहे. अहो वकील साहेब, अहो उद्या रविवार असल्यामुळे कोर्टाचं कामकाज सगळं बंद असणार. अहो वकील साहेब, पण परवापर्यंत केस स्टँड होणार नाही याचा अर्थ मम्मा नाही तर परवापर्यंत. आजचा आणि उद्याचा दिवस त्यांना लॉकअप मध्येच काढावा लागेल. असं कसं मम्मांना लॉकअप मध्ये थांबावं लागेल? सर, त्या एक मोठ्या उद्योजक आहे आणि असं कोणीही काही आरोप केला म्हणजे तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकणार आहात का? नाही नाही, तुम्ही आम्हाला कुठलीही लीगल नोटीस दिली नाहीये आणि चौकशी झाली नाहीये. सो प्लीज, हे काय चाललंय तुमचं आणि कसली फसवणूक? कोणावर जबरदस्ती केली आहे मम्माने? कोणाच्या जमिनीचा व्यवहार आहे हा? खोटी कागदपत्र म्हणे, काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? काय प्रकार काय हा सगळा? हे सगळं तुम्ही तुमच्या आईला विचारा, त्यांना डिटेल माहिती आहे, त्याच नीट सांगू शकतात. वकील साहेबांशी बोलणे आलं. ओके वकील साहेब, कुठल्याही परिस्थितीत मम्माची बेल व्हायला हवी. मम्मा श्रेयस, मम्मा तुम्ही प्लीज कोऑपरेट करा. हे इन्स्पेक्टर जे काही सांगतायत तसं काही घडलेलं नाहीये ना? तुम्ही चुकीच्या मार्गाने वगैरे काही? श्रेयस, कदाचित आमची पद्धत चुकीची असेल, बट दिस इज पार्ट ऑफ बिझनेस. हे बघ, तू लहान आहेस, या व्यवसायात नवीन आहेस. बिझनेस म्हटलं की अशा छोट्या मोठ्या डील्स कराव्या लागतात. बट मम्मा इल्लीगली लाच देऊन गुंडांकडून मारझोड करून? हे वेगळं नाही केलंय आम्ही. व्यवसाय म्हटलं की जे इतर करतात तेच केलंय आम्ही. पण मग एवढा मोठा ब्लंडर झाला कसा? आय टेल यू एव्हरीथिंग. आधी तू आम्हाला इथून बाहेर काढायला काय करतोयस ते सांग. मम्मा आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, काहीतरी मार्ग निघेल लवकरच. थँक गॉड. जे करशील ते एस आहे. ओके, शेळस आम्हाला कळतच नाहीये. आम्ही आम्ही पेपर्स इतके सिक्युअर ठेवले होते, ते असे गहाळ होतीलच कसे? म्हणजे ते पेपर्स तुमच्याकडे होते? ऑफकोर्स, सेन्सिटिव्ह पेपर्स आहेत. आमच्याकडे आम्ही लॉकर मध्ये सेफ अँड सिक्युअर ठेवले होते. पण मग आपल्या घरातून कोणी असे काढून घेतले? तेच तर आम्हाला कळत नाहीये श्रेयस. आपल्या घरात आपण सोडून दुसरं नवीन अनोळखी असं कोणीच नाहीये, मग चोरी होईलच कशी? एक 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 मिनिट मम्मा, आपल्या घरात एक अनोळखी नवीन व्यक्ती आहे. कोण? आपली मेड नम्रता. नम्रता? नॉट श्रेयस. ती काय करणार आहे आणि कशासाठी? आणि मुळात हा जो लॉकर आहे तो ज्या कपाटात होता ना, त्या कपाटात फक्त कपडे आहेत. डिजिटल लॉकर आहे, ती उघडणार कसं आणि फाइल्स काय करणार ती? नाही 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 मामा, कोणालाही असं अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. मला सांगा, तुम्ही तिची इन्क्वायरी केली होती का? पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे जॉब देण्याआधी केलं होतं का? आय डोंट डू ऑल दॅट. ते सगळं आई बघते. आणि आपल्या रेग्युलर एजन्सी मधून आली आहे ती बाई, सो व्हेरिफिकेशन झालंच असणार. मामा असं लाईटली घेऊन कसं चालेल? तुला सांगू का, आम्हाला असं फार वाटतंय की यामागे कुणीतरी आमचाच हितशत्रू आहे. Someone that I know of. नाहीतर there is a possibility की त्यावेळेला हे प्रकरण शांत व्हावं म्हणून आम्ही ज्या कोणा व्यक्तीला ब्राईब केलं असेल ना, maybe that person. मला सांगा त्या ती व्यक्ती कोण होती, तुम्हाला आठवत आहे का? ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर? I'm thinking about it. आम्ही संजयला सांगणार आहोत, ही लुक इन टू इट. श्रेयस, नाव दॅट यू हॅव मेन्शन्ड, आईला सांगशील. त्या मेडवर लक्ष ठेवाय. ओके, आणि आपल्या ऍडव्होकेटला सांग, आय हॅव टू गेट आउट फास्ट. आय विल. आय ट्रस्ट यू बेटा. वकील साहेब, मम्माना बेल मिळण्यासाठी काय करावं लागणार आहे? कठीणच असतं एकंदरीत, पण मी माझ्याकडून प्रयत्न नक्कीच करेन. हे बघा, काहीही झालं तरी या केसचे कुठलेही अपडेट्स मीडियाला लीक होता कामा नये. यस, यू आर राईट. ह्या सगळ्यांचा परिणाम डिरेक्टली मामांच्या इमेजला होऊ शकतो, कंपनीच्या शेअर्सला होऊ शकतो. नाही, हे सगळं तर महत्वाचं आहेच, पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे मामांना लॉकअप मधून बाहेर काढणं. त्यांना लॉकअप मध्ये नाही बघू शकत मी. मिस अनुष्का, मिस्टर श्रेयस, तुम्ही इथे? येस, मी तुम्हाला विचारणार होतो तुम्ही इथे काय करताय. ऍक्च्युली माझी कार चोरीला गेली ना, सो मी कंप्लेंट करायला आले होते. पण तुम्ही दोघे इथे, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? सगळं ठीक आहे ना? यांच्या आई यशोधरा सरनाईक यांना आम्ही अटक केली. व्हॉट द यशोधरा सरनाईक?
त्यांना अरेस्ट केलंय तुम्ही. इन्स्पेक्टर, तुम्ही कोणाबद्दल बोलताय कळतंय ना तुम्हाला? हो, तुम्ही न्यूज बघितली नाही का? नो नो, मला न्यूज वगैरे बघायला वेळ नाहीये. पण यशोधरा सरनाईक इतक्या रेप्युटेड बिझनेस वुमन आहेत त्या, त्यांना का अरेस्ट केलंय तुम्ही? काय कारण काय? जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांच्या विरोधात पुरावे आहेत आमच्याकडे. फ्रॉड आहेत त्या. काय माणसं असतात, स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याचा जीव घ्यायला पण मागे पुढे बघत नाहीत. माइंड युअर लँग्वेज इन्स्पेक्टर. श्रेयस, माझ्या मम्मांबद्दल असं बोलायची हिंमत कशी झाली तुमची? मिस्टर श्रेयस, प्लीज 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 काम डाऊन प्लीज. श्रेयस शांत हो, शांत. काय शांत हो? हे आपल्या मम्मांबद्दल वाटेल तर बोलताय, आपण उभं राहून ऐकून घ्यायचं इकडे. श्रेयस प्लीज प्लीज तुम्ही. सॉरी. श्रेयस, ही वेळ चिडण्याची नाहीये, शांत हो. मिस्टर श्रेयस, असं चिडून रागवून आपल्याला काही सोल्युशन मिळणार आहे का? आणि आपण खरे आहोत ना? मग यू प्लीज काम डाऊन. असं चिडण्याने आपल्याला काही सोल्युशन मिळणार नाहीये. तुम्हाला नाही कळणार मिस अनुष्का, मी माझ्या मम्मांना लॉकअप मध्ये नाही बघू शकत आहे. यशोधरा सरनाईक, तू खोट्या आरोपात माझ्या आईला लॉकअप मध्ये टाकलं होतंस, मात्र आता तुझ्या बाबतीत पण तेच होतंय. टीट फॉर टॅट. द यशोधरा सरनाईक.